अनेक वर्ष काम केले आणि काँग्रेसच्या मुसीमध्ये विचारांमध्ये घडले आणि कारणाने बाजूला गेले, परंतु वेळ वाया घातला नाही त्यांनी आणि तेथे त्यांनी सहकारातलं एक अत्यंत चांगलं असं चित्र त्या विभागामध्ये दुष्काळी मान खटाव हा दुष्काळी तालुका आहे, कठीण परिस्थितीतून तिथलं सगळं जीवन आहे, तिथे रोजगार निर्माण करण्याचं काम आणि सहकारातून सुदृढी चालवलेली आणि यशस्वीरीतीने चालवलेलं असं चित्र त्याने काम करून दाखवलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना सांगतो की सुदृढी हा सगळ्यात अवघड विषय असतो सहकार. अनेक सुदृढ्या सगळ्यांना यशस्वीरीत्या चालवता आलेल्या नाही. आता रणजित देशमुख बरोबर बसल्यावर पहिलं विचारावं लागेल की काय रहस्य सुद्धा तुम्ही कापूस विदर्भातला सुद्धीने रणजित देशमुख इचलकरंजीमध्ये सुद्धा अडचणीत आले तो असं असतं की यशस्वी चाललंय की मॅनेजमेंटचं कौशल्य त्यांचं अशी सगळी कौशल्य असणार आहे. आता साखर कारखानदारीमध्ये जात आहेत, इथे उद्योग व्यवसाय ते वाढवत आहेत, रोजगार कसा त्या विभागामध्ये वाढवतील याचा प्रयत्न ते करत आहेत, त्यांचं कौतुक करावं असं थोडं आहे. आणि आता पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये ते येत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यामध्ये काम करतो, देशाचं पातळीचं नेतृत्व त्यांचं आहे, ते राज्यामध्ये आहेत, आमच्या सर्वांच्या पाठीशी त्यांचे आशीर्वाद आहेत. आम्हाला आता जेव्हा काँग्रेस वाढवायची तेव्हा राज्यामध्ये सुद्धा त्यांचं मार्गदर्शन त्यांचं सहकार्य लागणार आहे. साताऱ्यामध्ये मात्र जबाबदारी आमच्या तरुण मंडळीला घ्यावा लागणार आणि म्हणून तिघांना मी सांगतो मनोहर शिंदे हे अत्यंत चांगले कार्यकर्ते आणि खूप चांगली साथ ही बाबांना तिथे असते त्यांची नगर